सर्वसामान्यांसाठी देवदूत असणाऱ्या डॉक्टरने एका गतिमंद मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार बदलापूरमध्ये घडलाय. बदलापूरच्या मांजर्ली परिसरातील सोनवणे क्लिनिकमध्ये हा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी नराधम डॉक्टरवर बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात अत्याचार प्रतिबंधक आणि ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. बदलापूरमध्ये राहणाऱ्या 23 वर्षीय गतिमंद तरुणीला कुटुंबियांनी रविवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास दुकानात मसाला आणण्यासाठी पाठवलं होतं. ही तरुणी घरी जात असताना मांजर्ली परिसरातील सोनवणे क्लिनिकचे डॉक्टर हेमंत प्रताप सोनवणे यांनी तिला क्लिनिकमध्ये बोलवून तिच्यावर अत्याचार करायला सुरुवात केली होती. मुलगी बराच वेळ घरी न आल्यानं कुटुंबियांनी तिची शोधाशोध सुरू केली. यावेळी कुटुंबियांना पीडित तरुणीची चप्पल सोनवणे क्लिनिकच्या बाहेर दिसली. त्यानंतर कुटुंबियांनी क्लिनिकमध्ये धाव घेतली असता डॉक्टर आणि तरुणी विचित्र अवस्थेत आढळून आले. धक्कादायक बाब म्हणजे अत्याचार करताना या डॉक्टरनं नखांनी आणि दातांना तिच्या अंगावर जखमा केल्या आहेत. आपल्या मुलीवर अत्याचार झाल्याचं लक्षात येताच तिच्या कुटुंबियांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना माहिती दिली. कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी नराधम डॉक्टर हेमंत सोनवणेला बेड्या ठोकल्या आहेत. तसंच त्याच्यावर अत्याचार प्रतिबंध आणि ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी दिली आहे. प्रकार असा आहे की दीपाली पार्क येथे राहणारी एक मतिमंद मुलगी पीडित मुलगी आहे. ती मतिमंद आहे आणि मागील 2 वर्षापासून बदलापूर येथे राहायला आले. याच्यापूर्वी ते घाटकोपरला होते. तिची आई सफाई कामगार आहे BMC. दुपारी 2 दरम्यान तिने आईने तिला खालच्या बिल्डिंगच्या खाली दुकानातून मसाला आणायला पाठवलं होतं. मसाला आणायला गेल्यापासून ती खूप वेळ आली नाही, 15-20 मिनटं आली नाही. म्हणून आई आणि तिची बहीण शोधायला जेव्हा खाली आले त्यांनी दुकानदाराला विचारलं आली होती का मुलगी, तर ते म्हणले की मसाला घेऊन ती निघून गेलेली आहे. त्यामुळे त्यांनी शोधाशोध चालू केली असता त्यांच्याच बिल्डिंगच्या बाजूला एक दुसऱ्या बिल्डिंगमध्ये डॉक्टर सोनवणे क्लिनिक म्हणून आहे, त्या क्लिनिकच्या बाहेर त्यांना त्या मुलीची चप्पल दिसल्यामुळे त्यांना वाटलं की मुलगी क्लिनिकमध्ये आहे का. म्हणून आतमध्ये जेव्हा गेले तेव्हा ती पीडित मुलगी त्या डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये दिसली आणि जो डॉक्टर होता तो एका वेगळ्या अवस्थेमध्ये त्यांना दिसून आला. त्यामुळे त्यांना डाऊट आला की काहीतरी वेगळं घडलेलं आहे. म्हणून त्यांनी मुलीला जेव्हा विचारलं तेव्हा मुलीने सांगितलं, डॉक्टरसमोरच सांगितलं की डॉक्टरने त्याला काय काय जे घटना केल्या त्याच्यावरती अत्याचार केले त्याबाबत सांगितलं. ते सांगितल्याबरोबर त्यांनी पोलिसांना फोन केला. आम्ही पोलीस तात्काळ तिथे जागेवर जाऊन डॉक्टरला पहिल्या ताब्यात घेतलं. नंतर पीडित मुलगीची जी बहीण होती तिच्या तक्रारीवरून आपण तो ते डॉक्टरवरती 376 प्रमाणे गुन्हा दाखल केला. त्यानंतर पीडित मुलगी ही SC समाजाची आणि डॉक्टर हा OBC समाजाचा असल्याने ॲटोमॅटिक त्या गुन्ह्याला ॲट्रॉसिटीचे कलमदेखील वाढवण्यात आलेले आहेत. डॉक्टरला आपण तात्काळ अटक केलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास मान्य SCPSO आता करत आहेत. पुढील तपास चालू आहे. पटेल सार मार्टमध्ये 1 महिना फ्री शॉपिंग करण्याची संधी. चला तर आज भेट द्या नजीकच्या पटेल सार मार्टला. आतापर्यंत कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ येथील जवळपास 2 लाख ग्राहकांनी पटेल सार मार्टच्या ऑफरचा फायदा घेतला आहे. या स्कीममध्ये ग्राहकांना रोज चालू असलेल्या सर्व ऑफर्स मिळतात आणि 1 महिना फ्री शॉपिंगची संधी म्हणजेच एकाच वेळी 2 मोठ्या ऑफर्स म्हणजे बचतच बचत. आपणही या स्कीममध्ये सहभाग घेऊ शकता आणि मिळू शकता फ्री शॉपिंग. आमच्या लाखो ग्राहकांनी या स्कीमचा फायदा घेतला आहे. मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या आपल्या नजीकच्या पटेल सार मार्टला आणि मिळवा फ्री शॉपिंग करण्याची संधी. ही ऑफर पटेल आर मार्टच्या अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण आणि डोंबिवली मधील काही स्टोर मध्येच उपलब्ध आहे.